नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्र वेदर फोरकास्ट राज्यातील या जिल्ह्यात पुढील 5 दिवस विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील काही भागात आजपासून पुढील 5 दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बंगालच्या उपसागरात उत्तर पश्चिमेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील काही भागात पुढील 4 दिवस पाऊस रेनफॉल पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागात विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे। महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पुढील 3 दिवस विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल, तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात 13 ऑक्टोबरपर्यंत पाऊस होईल, तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे। तर विदर्भातील पुढील 5 दिवसाच्या हवामानाचा अंदाज, सर्वात अगोदर 9 ऑक्टोबर नागपूर हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, वर्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, भंडारा हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, तर 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, गोंदिया हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, चंद्रपूर हलका ते मध्यम स्वरूप पावसाची शक्यता, 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, गडचिरोली हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, अमरावती हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता व 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, अकोला हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, यवतमाळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, तसेच बुलढाणा हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, वाशिम हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता, 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह शक्यता। तर 10 ऑक्टोबर बघा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाची शक्यता। आता 11 ऑक्टोबर बघा, नागपूर हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, वर्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, भंडारा हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। आता बघा, 12 ऑक्टोबर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम सलग काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। तसेच 13 ऑक्टोबर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। वाशिममध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आणि विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, बुलढाणा हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, मुसळधार आणि विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, यवतमाळ हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, मुसळधार आणि विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, अकोला हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, मुसळधार आणि विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, अमरावती हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता व 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, गडचिरोली हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।